मनवेल या गावातील रहिवाशी एका 76 वर्षीय वृद्ध इस्माने आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनवेल या गावातील रहिवाशी आधार सीताराम पाटील वय 76 हे वृद्ध आपल्या घरी होते. दरम्यान त्यांनी आपल्या घराच्या बाजूलाच असलेल्या गुराच्या गोठ्यात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आणले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून आधार पाटील यांना मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर जानकीराम पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे. आधार पाटील यांनी आत्महत्या का केली हे मात्र कळू शकले नाही. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था. यावेळी